ह्याला कमेंट करत उद्या माझ्या बेबीला पण कमेंट करू शकतो. हा ती थिंकिंग जे चांगले आहे ना ते नाही करत, जे चार पाच लोक वाईट आहे खरं सांगतो माझ्या लिस्ट मध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? सगळे मजेत असणार कारण आम्ही पण आहे आता मजेत. तुम्ही सुद्धा असणारच ना. तसं गाईस तुमचं सगळ्यांचं आम्ही दोघंही स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आणि जर कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्याकडून तुम्हाला आमचे असे प्रेग्नन्सीचे ब्लॉग सगळ्यांना बघायला भेटतील तुम्हाला. आणि एवढं तर प्रेम करतात ते आपल्यावरती, तर अजून काही पाहिजे तर अजून पण पुढे पण करतात. इन्स्टा युट्यूब सगळीकडे तुमचं प्रेम दिसतंय आम्हाला. आणि तुम्ही मनापासून ब्लेस करतात ते पण आम्हाला दिसतंय. बिकॉज आता खरं बोलायला तर गेलं तर 9 महिन्यांपर्यंत पर्यंत रियांची जर्नी अशी 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 करून 9 महिन्यांपर्यंत पर्यंत आली आणि आता कुठे ती बरी दिसते मला, हेल्दी गोलू झाला माझा. या जर्नीमध्ये हिचं वजन सुद्धा कमी झालं, वाढलं कमी झालं, वाढलं कमी झालं. आजचा जो ब्लॉग आहे ना तो ह्या विषयावरती आहे की आपण, तुम्हाला तर माहिती आहे की म्हणजे जास्त ब्लॉग काढले नाहीत, कसे ब्लॉग काढले आपण सांग. आणि तुम्ही थंबनेलवर तर माहित पडलं की 9 महिन्यांचा ब्लॉग आहे. पण तुम्हाला एवढं सांगतो 8 महिन्यांत ब्लॉग जास्त काढायला भेटले नाहीये कारण रियांचे सिम्पटम सगळे चेंज झाले होते. रात्री झोपत नव्हती, जेवत नव्हती, तिला बाहेरची पण क्रेम, तू हे खाते का ते खाते का ते पण काहीच नाही जमलं. मला एवढा त्रास होत होता ना, ही जेवत नव्हतं मी जेवत नव्हतो. मम्मी तर बोलायची अरे काय बनव तुला काय बनव, रियांचीला बोलायची अरे मार्केटमध्ये एवढ्याच भाज्या असतात, पण ती बोलते माझी इच्छा आहे खायची पण जात नाहीये ना. मग मम्मी बोलते की विक्रांतवरच गेला असेल बाबू आपला, कारण विक्रांत भाषेत नाटके करायचा लहानपणी. सो गाईज चला आता ब्लॉगला सुरुवात करू आपण. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा, ब्लॉग्स मध्ये तुम्हाला माहिती पडेल नक्की आम्ही काय बोलतोय काय नाही बोलत आहे आणि सगळं काय तुम्हाला ऑल ओव्हर माहिती भेटणारच आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. कसा संपला आम्हाला समजलं नाही कारण अर्धी झोप अर्ध जेवण, बाबू जेवत नव्हता आमचा. तर 8 महिन्यांतलं म्हणजे आता रियांशीच ऐकून घे कारण शेवटी सांगू तिथला काय फील होत होतं. मी समजत ती सांगत होती पण जेवढं मला समजत तेवढं समजत नव्हतं. तुझा एक्सपिरियन्स वाटला फॅमिली सोबत शेअर कर, म्हणजे काय झालेलं तुला नेमकं? म्हणजे काय झालेलं असं बोलता येत नाही, प्रेग्नेंट राहतो आपण तर. हा मग तेच तेच सगळे बोलायचे की 8 महिन्यांत खूप जपायचं असतं, म्हणजे 8व्या महिन्यामध्ये जपायचं असतं प्रेग्नेंट लेडीला. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळे रूल आपण फॉलो करायचे, जसे आपले लोक सांगतात फॅमिलीमधली पण किंवा आपले जुने आजी लोक वगैरे सगळे सांगतात. तर त्यांचं पण कुठेतरी एक गोष्ट बरोबर आहे की आपण त्यांचं ऐकायला पाहिजे. तर त्या रूल्सनुसारच चालत होती पण 8 महिन्यांमध्ये स्वतःला जपता जपता एवढे चेंजेस झाले बॉडीमध्ये की असं वाटलं जपू की नको जपू स्वतःला. म्हणजे जेवण जात नव्हतं तिला, झोप येत नव्हती. मेन गोष्ट तुम्हाला सांगते ना गाईज, मी 8 महिन्यांमध्ये मला जेवणच नीट गेलं नाही. म्हणजे 8 महिन्यांमध्ये बोलले तर थोडी मी बारीक पण झाली, बारीक झाली कारण की मला जेवण गेलंच नाही. वेट पण चेक केलं तर 1-2 किलो कमी झालेलं, कमीच झालेलं वेट. कारण की सगळे म्हणतात की 8 महिन्यांमध्ये 7व्या महिन्यापासून वजन फास्ट ग्रोथ होतं. तर माझ्या बाबतीत असं एवढं काय झालं नाही, माझं वजन कधीच असं वरती जास्त जायचं, म्हणजे डॉक्टर पण बघून बोलायचे हिचं वजन वाढते की नाही. डायरेक्टली वरडायचं यायला खूप खूप, मला डॉक्टर टॅब खाते की नाही हे खाते की नाही तिला वाटायचं यार. मी टॅबलेट सगळं खाऊन सुद्धा मला डॉक्टर बोलतो. आणि खरं बोलू तर मी टॅबलेट पण खूप मिस केल्यात, जसं की कारण की मला नाही, कारण जेवणच जात ना टॅब खात नाही, टॅबलेटचं दर्शन तो कडवटपणा नाही. कारण मी ना स्टार्टिंगला खूप फोर्स केला खा खा खा, पण आता नंतर तिला म्हणजे इच्छा होती म्हणून तिने एवढे खाल्ले खाल्ले तिने, असं नाही की खाल्ले. मीन्स मी माझी इच्छा बनवली त्यासाठी म्हणजे बाबूसाठी. आणि ह्या 8 महिन्यांमध्ये गाईज बोलायला गेलं तर मेन माझा परिणाम झाला तर माझ्या जेवणावरती, माझं जेवण प्रॉपर झालेलं नाहीये, मी नीट खाल्लंच नाहीये. आणि जसं ट्रॅव्हलिंग तर मी केलीच नाही, फक्त हॉस्पिटलला गेले असेल 2 वेळा तेवढंच का, तर थोडं फ्रेश वाटायला पाहिजे. बाहेर गेलं तर काही मूड झालं सँडविच खायचं, खाऊ शकतो तेवढं तर तेवढं. म्हणजे ह्या कंडिशनला यांच्या लोकांची पण अशी इच्छा, म्हणजे मला वाटायचं की काहीतरी खा. माझी इच्छा होती की जिला तेवढं पाहिजे तेवढं मी तिला देईन, पण ती पण बोलायची यार तू देतो पण मला गेलं तर पाहिजे. ती बोलते तू चांगला आहे पण कसं मला गेलं पाहिजे, मग मला वाटत खात नाही. बोलते मला समजून घे, ती मला बोलायची समजून. पाणीपुरी मी एवढी खायची तर पाणीपुरी खायला फक्त मी तीनच पाणीपुरी खायची, बाकीचे मी खायचं त्याला देऊन टाकत. म्हणजे मला ते कसलीच इच्छा नाही काय नाही, मला सगळे बोलते तुला नजर वगैरे लागली असेल असं तसं हे ते. मग नंतर नजर पण काढली त्याची, नंतर थोडी थोडी ती झाली रेक. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला आपल्या देवावरचा विश्वास आहेच. सो मग नंतर हळूहळू करून करून मग, आणि झोप तर मला लागलीच नाही बिलकुल. मी आणि माझं ह्या साईडला झोपली की ह्या साईडला, ह्या साईडला की ह्या साईडला असं माझं व्हायचं. कमरेवरती झोप मला येतच नव्हती,
खूप माझं आठवा महिना असं एकदम हे गेलेलं आहे म्हणजे आमच्या दोन बाबू दिसतात ना मला पाडणे खाण्यापिण्यापासून ते झोपेपर्यंत बोला किंवा मूड मध्ये चेंजेस झाले माझ्या मला म्हणजे जे फर्स्ट म्हणजे बोलतात ना फर्स्ट टू सेव्हन मंथचे सिम्टम खूप वेगळे होते आणि एटचे तर एकदमच वेगळे होते म्हणजे म्हणून तुम्हाला पण सांगितलं कोण असतं प्रेग्नंट तर एट मंथ खरंच जपायचं असतं ऍक्च्युली ना जेवण सोडू नका मला सगळ्यांनी सांगितलं तू काही झालं तरी जेवण टाकू नको तर माझ्याकडनं तेच चुकी झाली की जेवण माझं कमीच झालं अजूनपर्यंत कमीच झालेलं आहे आता पण मी खाल्लं ना तर दुपारी फक्त एक किंवा दीडच चपाती खाते दुपारी दीड दोन वाजता खाते तरी पण आता किती पाच वाजता तरी मला भूक नाही लागत आहे भूक नाही लागत आहे मीन्स खायचं मन होत नाही मन होत नाही मेन आपलं मन पाहिजे पण बोलतात की खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे म्हणून त्याच्यामुळे ना आम्ही खरं सांगू एट मंथ मध्ये जास्त ब्लॉग टाकले नाही आणि तुम्ही बघितलं आम्हीला जास्त त्रास होतो ना ते आम्ही ब्लॉग अपलोड कर म्हणजे काढत नाही अपलोडचा प्रश्नच नाही कारण मला ना हार्टबीट माझी वाढते यार बोललो की आता हिला त्रास होतो कशाला आणि खरं सांगू तुम्ही बघितलंच आहे 3 महिन्यामध्ये आपण 9 मंथमध्ये पोहोचलोय विचार करा म्हणजे आम्ही किती कमी ब्लॉग काढले खूप कमी ब्लॉग काढले कारण काही लोक बोलतात तुम्हाला त्रास होतो तू ब्लॉग का काढतोय पण खरं सांगू मुद्दाम काढतोय का हिचं हिचं दुखणं लोकांना कोण जे आहे ते बोलतात की हिचं नाटक आहे पण नाटक काहीच नव्हतं तिने ओमेटिंगच्या ब्लॉग पासून सुद्धा लोकांनी एवढं वाईट वाईट कमेंट केले होते तर मला खरं ना वेगळं वाटत होतं मी एवढं सांगतोय की 9 मंथपर्यंत आलो आम्ही 3 महिन्यामध्ये विचार करा आम्ही किती बोलतात ना प्रेम एकामेकावर करतो आम्हाला ब्लॉक इम्पॉर्टंट नव्हतं मला तिचा त्रास बघत नव्हता तिथं बोलायची काढ पण माझी इच्छा होत नव्हती काढायची बोल तू आधी बेटर हो तू जेव दोन घास तेव्हा आम्ही ब्लॉक काढू आणि नंतर मला पण असं वाटलं आणि आम्ही असा विचार केलाच होता कारण की आम्हाला माहिती तुम्ही तर आमच्यावर म्हणजे चांगले जे लोक आहेत ते चांगले खूप प्रेम करतात आमच्यावर पण जे वाईट आहेत ते मुद्दाम वाईट होऊन बोलणं त्यांना वाटतं की अरे काय नाही तुम्हाला सांगू ही जगात पहिली मुलगी आहे प्रेग्नंट राहते असं नसतं प्रत्येकाचे वेगळे सिम्टम्स असतात तिला मी कंट्रोल मध्ये केलं मी हिला कमेंट केलं ना कोणी वाईट तर मी डिलीट करायचं मला हिने बघितलं तर हिला ऑड वाटेल कसं तरी वाटेल तर मी एवढं सांगते हिच्या बाबतीत नाही कुठली प्रेग्नंट लेडी असेल तिला असं वाईट बोलू नका मनातून बी बोलू नका कमेंट मध्ये पण तुम्हाला आवडत नाही ना तर त्या गोष्टीला बघू नका तुम्ही ओके मी एवढं सांगतो आणि असं नाही आज ही प्रेग्नंट उद्या तुमची बायको असेल तुमची बहीण असेल काही घरात असू दे काही असू दे तिला काय वाईट बोलू नका कारण त्यांचं त्यांनाच समजतं त्यांना काय होतं ठीक आहे आणि मी एवढंच बोलतो तुम्ही फक्त ब्लेस करा रियांशीला कारण रियांशी खूप सेन्सिटिव्ह आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसते हिला ना असं मी चुकून असं मारलं ना प्रेमाने तर लाल होतं आता पण मारलं सॉरी सॉरी पण दाखवायला मारलं पप्पी नको घेतो प्रेम दाखवतो हा आणि मी हिला पप्पी घेतो असं काही नाही आहे आणि एक गोष्ट मी सांगतो कुठल्या कुठल्या पोरी तर कमेंट करतात का हिला एवढं प्रेम करतो मी एवढं सांगतो आमचं लव्ह मॅरेज आहे आणि माझं प्रेम भरपूर आहे आणि असं नसतो अरेंज असो की लव्ह असो नवरा बायकोवरतीच प्रेम करणार ना मग काळजी पण मी तिचीच करणार ना सो असे सुद्धा कमेंट आले तू कसला हिला जीव लावतो अरे प्रेग्नन्सीमध्ये मी तिला जीव लावला तर कोण लावणार जीव नवराच तर असतो सोबत तिच्या तुम्हाला आई वडील तर लांब असतात आपल्यापासून आणि शेवटी नवरच काळजी घेणार मॅच्युअर मी पण आहे आणि ही पण आहे पण ते होतं आपल्या मस्करीमध्ये आपण करतो आता मित्रांमध्ये आम्ही फ्रेंड्स पण आहे ना तर फ्रेंड्समध्ये कसं आपण एकमेकाला असं मारतो तर आम्ही खूप मस्ती करतो आम्ही टॉम अँड जेरी सारखी मस्ती करतो पण नंतर आम्ही गोड होतो सो ह्या 8 मंथमध्ये म्हणून आम्ही कमी ब्लॉग टाकले ओके खूप कमी ब्लॉग टाकले तर त्यासाठी आम्ही सॉरी बोलू जे आपले चांगले व्ह्यूअर्स आहेत खूप त्यांना की 8 मंथचे ब्लॉग जास्त आणि आता सुद्धा बोलतो तुम्ही चांगले कमेंट्स करा ज्यांना आवडत नाही कमेंट्स करू नका नाही बघितले ब्लॉग त्यांना खरं सांगतो माझे 1.5 लाख फॉलोअर 1,60,000 असते मी 1.5 लाख 1,60,000 ते सगळे मला पॉझिटिव्ह बोलतात मेसेज करतात मला जमत नाही एवढे रिप्लाय देतात पण जेवढं जमतं मी तेवढं देतो रिप्लाय आणि त्यांच्यासाठीच ब्लॉग काढतो आज रियांशीला सगळे वहिनी बोलतात मला खूप छान वाटतं आणि तिला सुद्धा खूप मेसेज करतात रियांशी तुला 4th मंथमध्ये पोट कसं झालं तुझं 4th-5th महिन्यात पोट मोठं होतं का 5व्या महिन्यात मला कसं काय रिप्लाय देते सगळ्यांना हा मग तुम्ही असे कमेंट करत तिला चांगलं वाटलं ना तर ती नक्की तुम्हाला सगळं डिटेल्स मध्ये सांगेल आम्ही तुमच्यासाठीच आणि तुम्ही आमच्यासाठी तुम्ही असे खंबीरपणे रियांशीला सपोर्ट करा कारण आज तुम्हाला रियांशीला सपोर्ट करायचे कारण 9 मंथ लागल्यावर पोरीला भीती असते म्हणजे ती डिलेव्हरीची ठीक आहे तर तिला भीती वाटते की कसं कारण हिला इंजेक्शन सुद्धा मारलं ना तर 2-2 दिवस दुखत होतं डॉक्टर डायरेक्ट बोलतोय की नाही तू सेन्सिटिव्ह खूप आहे खूप आहे खूप आहे बसू स्वतःला जप तू खात जा टॅबलेट प्रॉपरली खा बघा आता खाली बघतो छोटा बरं कशी खाली बघतात अशी बघते आणि मला खरं माझं लहान बाळाच वाटतं कारण माझा बाबू पोटामध्ये होता म्हणजे भीती आणि सॉरी मी जास्त बोललो तर सॉरी नाही आणि बरं झालं आज ब्लॉग मध्ये तू बोलला कारण तुम्हाला तर माहिती मला बोलायला जमत नाही तरी पण मीच बोलते ब्लॉग मध्ये विक्रम कधीच जास्त बोलत नाही
कारण तो बोलतो कोणाला आवडेल नाही आवडेल मी बोलल्यावरती असं तो बोलतो. तर असं काही नका आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या लोकवरच मग कमेंट करतात मी असं दिसतो तसं. हा आणि हा मी तुम्हाला खूप अशी रिक्वेस्ट तुम्हाला नाही म्हणजे जे काय करतात त्यांना मी अशी रिक्वेस्ट करते प्लीज की तुम्ही याच्या लुकवरून कधीच कमेंट करू नका. मला हर्ट होतं कारण की मी याच्यावर खूप प्रेम करते. तर सो तो कसं पण असू दे दिसायला तो कसं पण नको दे तुम्ही त्यांना कसं दिसतोय काय दिसतं नाव नाही आता घेत काय काय आणि असं नाही फक्त तीन चार लोक कमेंट करतात पण ते मुद्दामून करतात असं नाही. एक व्हिडिओला एकदा कमेंट करा या व्हिडिओवर त्या व्हिडिओवर ते व्हिडिओ मला प्रेग्नेंट एक ग्लो माझ्या चेहऱ्यावरती आला कारण मी हॅपी झालो कारण आता मम्मी पप्पा होणार आहे आम्ही. आणि तुम्ही तर बघितलं असं आमच्या आधीपासून जर्मी म्हणजे आधीच्या ब्लॉग मध्ये विक्रम कसा विक्रमचा कलर होता ना आता कसं झालेला आहे. तर खुशी 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 आहे मला पप्पा होणार आहे पप्पा आणि असं मी मस्ती करतो गाईज. सो मी एवढंच बोलतो 9 months स्टार्ट झालेला आहे तिला. सर यांची कशी केअर करावी मी नाही ती मला तुम्ही कमेंट करून सांगत जावा ओके. आणि मी काय खाल्लं पाहिजे काय नाही खाते तर आहे तिची इच्छा पण होते. जी पॉरीला अंडा आवडत नव्हतं ते अंडा पण खाते आता मी रोज नाही खाते. हा कधी कधी खाते ती 2 दिवसांनी 1 दिवसांनी आणि तिच्यामुळे मम्मी मला देते अंडे कारण अंडे बनवते तिच्यासाठी ती खात नाही मग नवऱ्याला खायला लागतात. मला अंडे आवडतच नाही कधी तरी खाल्ल्याचं कुत्रा नाही आता खात पण नाही गोळ्या पण टाकून दिले अंडे पण टाकून दिले दूध. आणि खरं हा प्रेग्नन्सी मध्ये मी दूध पण नाही घेतलं काय काय वाटतं की दूध हेल्दी असतं मला स्मेल दुधाचा केसरचे डबे आणून ठेवले कारण की विक्रांत असं वाटतं बेबी बेबीनी कलर जर घेतला दुसरा डार्क तर मग म्हटलं घेऊ दे ना काही लोक कमेंट करतात ना कलर वरून चांगले ना ते नाही करत जे 4-5 लोक वाईट आहे खरं सांगतो माझ्या लिस्ट मध्ये आणि माहित नाही ते मुद्दाहून फेक आयडी म्हणून काही असो मी एवढे रिक्वेस्ट हात जोडून रिक्वेस्ट करतो तुम्हाला तुम्ही रियांशीला ब्लेस करा आणि तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या रियांशीवरती बिकॉज ला खरी गरज तुमची आहे कारण तुम्हाला माहिती की मूड झाला तर थोडी व्हिडिओ बघतो मोबाईल मध्येच बघतो म्हणजे मूड फ्रेश करण्यासाठी वगैरे. तर नोटिफिकेशन आलं ना तर मी लगेच बघतो अरे काय नोटिफिकेशन आलंय कारण मला पण युट्यूबचं नोटिफिकेशन येतं तर वाईट असेल मी डिलीट करतो कारण ती रिॲक्ट करते मीला बोलतो नको 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 लोक असतात कुठले कुठले. मी तर खरंच सांगतो आमचे फॅन्स पण एवढी चांगली एवढी त्याच्यामध्ये 4-5 लोक वाईट कमेंट करतात बाकीचे सगळे पॉझिटिव्ह कमेंट करतात खूप चांगले. आणि काय आपलं काय राहिलं बोलायचं आणि तुम्ही पण कमेंट करा म्हणजे आम्हाला आता माहिती नाही काय बोललो पाहिला आम्ही. येस तेच विषय राहिला की आता आपला 9 months लागलाय तर 9 months मध्ये कसं आहे ना आता मी तुम्हाला बोलते की 9 months लागला एक्साइटमेंट तर खूप सारी आहे म्हणजे बाबूला घेऊन बाबूचे विषय करतो जेव्हा आम्ही तेव्हा मी विचार काही व्हिडिओ बघितले समजा कपड्याचे बघितले किंवा कसले कसले बघितले काय ते हे ते सगळं तर म्हणजे टॉयज वगैरे जे तर आम्ही बोलतो आपण असं घेऊया बाबूला आपण बोलतो मला ना बाबूला तो मोठावाला बेड घ्यायचा आहे ज्याच्यात तो 10 वर्षापर्यंत झोपेल तसं घ्यायचंय तर आम्ही असे सगळे विषय काढतो पण मजा येते खूप बोलायला पण थोडीशी अशी भीती वाटते. तिला म्हणजे दिलासा खूप देतो मी ती बोलते अरे तुम्ही बोलतात आई तिचे मम्मी पप्पा बोलतात माझ्या मम्मी पप्पा बोलतात दीदी बोलते तिची दीदी बोलते सगळे बोलतात की तू टेन्शन घेऊ नको टेन्शन ती बोलते यार असं आम्ही तर फ्रँक राहतो ना अरे बोलते भेंडी टेन्शन घेऊ नका ते ठीक आहे पण टेन्शन येते ना आणि मला माहिती जे कोण असेल माझ्यासारखे लेडी त्यांना पण येत असेल टेन्शन कारण मी तेवढंच बोलतो की तू स्ट्रॉंग राह बस तिला भीती आहे खूप भीती आहे मी असं बोलत नाही पण मी खूप स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणारच आहे. जे माझ्या मोठ्या बहिणी असतील त्यांनी तिला सांगा कमेंट करून की मेन तू काय केलं पाहिजे आतमध्ये मी तर बोललो तिकडे गेल्यावर तू विचार बाहेर डायव्हर्ट कर काहीतरी मी स्वतःला खूप स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केला आणि करेन पण आणि आय होप मी माझी डिलिव्हरी एकदम चांगली इच्छा तुम्ही दोघं एकदम सेफ पाहिजे आणि आमच्या घरामध्ये पण असं काही नाही. माझी मम्मी तर डायरेक्टली बोलली नाही मम्मी पण बोलली होती मुलगी झाली तर बरं होईल. मी स्वतः पण बोलते मला मुलगी पण मुलगी खूप जास्त आवडेल म्हणजे मी असं नाही बोलत की मुलगा नाही आवडणार जनरेशन खूप चेंज झाले जे माझ्या पत्रात देणार ते मी खुशी खुशी स्वीकारणार आहे असं मुलगी चांगली असं नाही मुलगी झाली माझ्यासारखा त्यात काय विक्रांत येणार आहे घरी तर आम्ही काही आम्हाला ऍक्सेप्ट असेल. आणि मेन गोष्ट म्हणजे झाली तर डिलिव्हरीचा जो विषय आहे
तर ते आम्ही तुम्हाला ते नक्की सगळं शेअर करणारच आहे. तुम्ही या पुढचे ब्लॉग सगळे बघा, कारण की आता आम्ही ठरवले की कंटिन्यू ब्लॉग आम्ही तुमच्यासोबत सगळे जेवढे ब्लॉग येतील कंटिन्यू येतील. फक्त तुम्ही कमेंट करत जा काय तुम्हाला वाटलं वेगळं बोला. आणि हा माझ्याबद्दल म्हणजे माझ्यात काय चेंजेस आले ते पण, तिच्या पोटाबद्दल स्ट्रेच मार्क काय असते त्याच्याबद्दल पण विचारण्यात आलेला मेसेज वगैरे करून, तुम्ही त्याचा पण वेगळा व्हिडिओ पण मिळेल. याच्यामध्ये मी काही इन्क्लूड करत नाही, कारण की ऑलरेडी हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. विषय एवढंच होते या ब्लॉग मध्ये सांगायचं की माझा 9 मंथ सुरू झालेला आहे, तर एक्साइटमेंट पण आहे, थोडी भीती पण आहे, मला सगळ्या गोष्टी आहेत आणि 8 मंथ मध्ये काय काय झालं. आणि आता एवढं बोलून नंतर झोपणार इथं बरं ना. आता ती झोपलेलीच होती, झोपून उठली ती म्हणते नाही बोलते, खूप सारे मेसेज येतात ते आपण काढून टाकू, आपल्या फॅमिलीला अपडेट देऊन टाकू. आणि खूप खूप मी सांगते मला या गोष्टीचं थोडं हेच वाटतं की मी खूप कमी ब्लॉग काढले आणि दुसरे लोकांनी एवढे म्हणजे काय काय याची प्रेग्नन्सीचे खूप ब्लॉग टाकले, पण माझ्या बाबतीत तसंच नाही. आम्ही खरं म्हणतो तर आम्हाला वाटलं पण नव्हतं थर्ड मंथ मध्ये एवढं कमी आधी विचार करतो. अरे खूप लोक कन्फ्युज आहे की अरे हिला एवढं लवकर बेबी शॉवर कसं चालायचं, त्याला कोणा वाटतो 5 महिन्यातच केला का, कारण आम्ही थोडं ते दाखवलंच नाही. आणि पोटाचं पण तुम्हाला सांगणार की मध्ये पोट काय मोठं दिसत होता, आणि आता तुम्ही बघू शकता 9 मंथचं पोट कसं दिसते. बसली म्हणून दिसत नाही, बसली म्हणून एवढं दिसत नाहीये. 9 मंथ फोटो चेक करा, इंस्टाला टाकले 9 मंथचं जसं पाहिजे तसं मोठं पोट नाही दिसत. आणि पाठीमागून तर माझं काही म्हणजे शेप दिसत, पाठी बोलत नाही प्रेग्नेंट बोलत ना काय काय कसं पाठीमागून पण असं शेप वगैरे येतो की असं फुगतात थोडं पाठीमागून. माझ्या बाबतीत तसं पण नाही झालंय, काहीच नाही, मी पूर्ण फ्लॅट दिसते पाठीमागून. म्हणजे अशी जर उभी राहिली मागे तर कोणाला कळणार नाही. पण तरी तुम्हाला काय वाटतं हिचं पोट बघून पोरग्या की पोरग्या रे हिला कमेंट येतात मला, कधी कधी बॉय बॉय येतात, कधी कधी गर्ल्स येतात. हा मी व्हिडिओ टाकते तेव्हा बोलत 100% मुलगा, नाहीतर मग बोलतात 200% मुलगी. तर काय होईल माहित नाही, काही होऊ दे पण तुम्ही बोला. तर तुम्ही कंटिन्यू पुढचे व्लॉग्स बघा आणि तुम्ही फक्त एवढं जे कोण असं बोलतात ना की सगळ्या जगात हीच पहिली प्रेग्नेंट, प्लीज असं नका बोलूया. जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट राहणार तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की असं होते. मुलगीच मुलीला कमेंट करते ते वाईट, ते वाईट जास्त वाटतं मला. मी तेवढंच बोलतो पिरियडचा त्रास ते मुलीला, मुलीचा समजतो प्रेग्नन्सीचा त्रास ते मुलीला समजतो. मुलगा समजून घेऊ शकतो पण मुलीला ते फील होत आहे ना, व ते मुलीच कमेंट करत असं वाईट वाटतं, बाकी काही नाही. चला एवढंच बोल, तुम्ही कमेंट करा आम्ही तुम्हाला सगळं बोल. आणि यापुढे तुम्हाला सगळे ब्लॉग येतील, आपली बेबी घरी येईपर्यंत सगळे येणार. तर तुम्ही कंटिन्यू फक्त बघा, ठीक आहे. आणि आजच्या ब्लॉग मध्ये सॉरी आम्हाला चांगल्या लोकांना काहीच नव्हतं बोलायचं, जे कोण असं खूपच वाईट खूप जास्त वाईट बोलतात, म्हणून आज हा विषय आम्ही थोडासा ह्याच्यात मांडलेला आहे. तर बाकीचे ना जे प्रेम करतात जे चांगले आहेत त्यांना लव्ह यू. खूप विक्रम कडे असं प्रेम असू द्या तुमचं. तुम्ही कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्स लोकांना, जेणेकरून कोणाला असेल प्रेग्नेंट त्यांना पण थोडी माहिती भेटेल रियांशीबद्दल. आणि ते पण प्रेग्नेंट झाले प्रिकॉशन घेतील, रियांशीला कसं वाटतं आपण बोलतो ना यार यांना कसं वाटतं त्यांना कसं वाटतं तसं बघायला. ठीक आहे, चला बाय बाय. बस चलो बाय बाय.